नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी रेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच जणांना पायाला गोळे चढणे हा त्रास असतो आणि थंडी म्हटली की थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात तर हे गोळे अति चढायला लागतात आणि अचानकपणे पायाला जर झोपेत गोळा आला तर जीव अगदी कासावीस होतो, भयंकर अशा वेदना होऊन अशा वेळी काय करावे आणि काय नाही हे आपल्याला सुचत नाही. तर असे भयंकर गोळे आपल्या पायांना जर चढत असतील तर यावर अगदी रामबाण आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे, ज्यामुळे आपल्याला हे गोळे चढणे हा त्रास होणारच नाही. तर यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत 4 बदाम. तर 4 बदाम घेऊन 1 चमचा भरून कच्ची पांढरी तीळ यामध्ये टाकायची आहे. आणि याबरोबरच आपल्याला हवी आहे दोऱ्याची खडीसाखर. हे बघा, या खडीसाखरेला याप्रमाणे दोरा असतो. तर या खडीसाखरेचा 1 तुकडा घ्यायचा आहे. याच खडीसाखरेला आपण हिंदीमध्ये धागेवादी मिश्री या नावाने देखील ओळखतो. तर या खडीसाखरेचा 1 तुकडा यामध्ये टाका. आणि दोऱ्याची खडीसाखर मिळत नसेल तर याऐवजी मोठ्या खड्याची, जी प्रसादासाठी आपण खडीसाखर वापरतो, त्या खडीसाखरेचा आपण इथे वापर करू शकतो. परंतु चौकोनी किंवा घरातील साखर याचा या ठिकाणी वापर करू नका. आणि येथे मी सुंठ घेतले आहे. सुंठेचा अगदी छोटासा तुकडा यामध्ये टाका आणि हे थोडेसे कुटून घ्या. किंवा ना एका वेळेस जास्त घेऊन देखील तुम्ही मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घेतले तरी देखील चालेल. परंतु हे एका वेळेसचे प्रमाण मी दाखवत आहे आणि यासाठी आपण कच्च्या तिळीचाच वापर केला आहे, तीळ भाजून घ्यायची नाही. हे बघा, याप्रमाणे हे कुटून छान तयार झाले आहे. ही या पात्रामध्ये काढून घ्या. आणि तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना पायांना गोळे चढतात अशा व्यक्तींनी सकाळी उठल्यावर प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी प्यावे व यानंतर याप्रमाणे हे मिश्रण तयार करून आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून संपूर्ण मिश्रण खाऊन घ्यायचे आहे. यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये. यामुळे अवघ्या 7 दिवसात कितीही भयंकर आपल्याला पायांना गोळे चढत असतील तरी देखील पायांना गोळे चढणार नाही. कॅल्शियमची वाढ होईल, हिमोग्लोबिनची वाढ होईल, रक्त वाढेल व दिवसभर उत्साह आणि एनर्जी देखील आपल्या शरीरात टिकून राहणार आहे. तर मग आहे की नाही अगदी साधा सोपा घरगुती आणि रामबाण उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.